तर भावनं सर्वप्रथम तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून विसरून ना जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डॅक नोटिफिकेशन जाईल आणि भावांना तुम्हाला व्हिडिओ खर्च आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा तर भावांना तुम्हाला व्हिडिओ एडिंग आणि बॅनर एडिटिंगमध्ये कुठल्या कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकतो आणि भावांना तुम्हाला खर्च मटेरियलची गरज असेल बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि मूवी पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे मी मटेरियल टाकत असतो तर भावांनो आणि अजूनही तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा तर नमस्कार मित्रांनो कसं काय तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर भावांना तुम्ही बघितलं असेल की आपल्या दोन दिवसापासून आपल्या चॅनल व्हिडिओ आलेला नव्हता तर आपण त्याच्या आधी डेली व्हिडिओ अपलोड करायचं आपल्या चॅनलवर तर भावांनो दोन दिवस थोडं काम तर बाहेर गेलो होतो त्यामुळे काय आपल्या चॅनल व्हिडिओ आला नव्हता तर तुम्हाला तसं टेलिग्रामवर मी सांगितलं पण होतं की दोन दिवस कामानंतर तर बाहेर आहे तर आज दोन दिवस काय व्हिडिओ येणार नाही तर समजतो म्हणून काही विषय नाही तर दोन दिवस भरपूरच काम होत होत नाही आपल्या चॅनलला व्हिडिओज आलाच असतं तर तरी पण काही विषय नाही म्हणून तुम्हाला जसं मी प्रत्येक वेळी सांगत असतो की अशा जेव्हा व्हिडिओला सांगत असतो कंटिन्यूली तर त्यामुळे दोन्ही व्हिडिओ मिक्स करून पण असा व्हिडिओ होणार नाही तशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही मी घेऊन आलो एकदम कडक व्हिडिओ वीडियो। दोन्ही व्हिडिओंचे एकदम कडक अशी आपण कांड केलेले आहे नाही का दोन्ही व्हिडिओ आपण टाकून तर दोन्ही व्हिडिओ पण तुम्ही एकदा एवढे जपणार असणार ही व्हिडिओ तुम्हाला एवढ्या जपर भेटलेला आहे तर मग तुम्हाला काही विषय नाही दोन व्हिडिओ असं समजायचं की व्हिडिओ आले दोन दिवस पण असं त्या बॅनरमध्ये होऊन जाईल तर त्यामुळे एकदम कडक असा बॅनर आज आपण घेऊन आलेलो तुम्ही त्याचं थमलेल बघितलं असेल तर आज आपण करणारे दादा पवार म्हणजे शिवाय ॲडव्हिस तुमचे मालक नाही का रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण कमिंग्सून बॅनर त्यांचा वाढदिवस अकरा तारखेला आहे तर माझा आणि त्यांचा एक दिवस अकरा ऑगस्टला माझा पण अकरा ऑगस्टला वाढदिवस आहे तर त्यांचा पण वाढ वाढदिवस अकरा ऑगस्टला आहे तर त्याचा आपण कमी बॅनर एडिटिंग करणार आहे तर त्यामुळे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तसं तुम्ही बघितले असेल रोहित दादा तुम्ही बॅनर बघितले असेल इंस्टाग्रामवर एक एक था था तो तो तर एकदा एक नंबर बॅनर असे करतात नाही का तुम्ही तसं बघितलं असेल इंस्टाग्रामवर तर त्यांचा आवाज आपण वाढदिवसाचा बॅनर एडिटिंग करणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा एक नंबर बॅनर झाला आहे एकदम कडक असा बॅनर झालेला आहे तर भाऊ ना आता तुमच्या बॅनरमधले जे मटेल जे आहे ते मटेरियलच्या ऑनलाईन रिसेप्शनला टाकून दिले तुम्ही ते पूर्ण मटेल जे आहे डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्या मटल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागतो तर पासवर्ड आपण हे व्हिडिओमध्ये दिला असतो त्यामुळे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कारण की व्हिडिओमध्ये कुठेही बा तुम्हाला पासवर्ड आढळला जाऊ शकतो मध्ये लाल एक नंबरला लास्टला कुठे तुम्हाला दिसू शकतो त्यामुळे नक्की तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही इझिली आपल्या जे व्हिडिओ तर बघू शकता त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि भावना राहिल्या विषयी लाईक टार्गेटचा तर भावना या व्हिडिओ जे लाईक टार्गेट आपण जे ठेवलं तर ठेवलं चारशे लाईक तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका चारशे लाईक टार्गेट लवकर लवकर पूर्ण करा तुम्ही जेव्हा पण चारशे लागेट टार्गेट पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला टेलिम मटेरियल लगेच मिळून जाईल आणि तुम्हाला आता मटेरियलचा पाहिजे असेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तर त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की व्हिडिओ लाईक करून टाका आणि जमलं तर कमेंट पण करून टाका तर चला आता कुठल्याही वेळ घालता एकदम कडक आणि खतरनाक आपण जी व्हिडिओ केली त्याला आपण सुरुवात करूया तर अशा प्रकारे व्हिडिओ सुरू केले तर बघू शकता आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे तर बघू शकता तर बॅकग्राऊंड बघा भावना एकदम कड्याने एक एकदम खतरनाक स्मोक टाईपचं तुम्हाला बॅकग्राऊंड मी करून दाखवलेलं बघू शकता बॅकग्राऊंड प्लेनं घेतले तर स्मोक मारले स्मोक होतं बॅनर बॅनर बॅकग्राऊंड जे आहे ते आपण रेडी केलेलं आहे तर आता सर्वप्रथम रोहित दादांची इमेज घेऊया पहिल्यांदा नाही का तर बॅगग्राऊंड घेतल्यानंतर डबल आपण तुम्हाला खाली दिसतं ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आपण रोहित दादांचे दोन इमेज आपण ॲडजस्ट करणार आहे बघू शकता तुम्ही जर थांबलेलं बॅनर बघितलं तशाच प्रकारचं बॅनर डिटेल तुम्हाला सांगितलं म्हणून कशा प्रकारे तयार करायचा तर बघा पाहून आपण दोन इमेज घेतलेली होतात त्यांच्या दोन आपण त्याच्यातून एक हो इमेज ॲड करू आणि एक नंतर करू नाही का तर अशा प्रकारे हा इमॅच आहे ते ॲड करणार आहे आपण एकदम मोठा बघू शकता नॉर्मली बघा अशा प्रकारे आपण इथे इमेज ॲड्रेस करणार आहे तर हा इमेज बघू शकतो तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम आणि खतरनाक असे इफेक्ट दिला आहे तर भावना तुम्हाला अशा प्रकारची इफीट द्यायची असेल तर त्याची लिंक जी आहे तर डिस्क्रिप्शनला तर व्हिडिओची लिंक टाकून दिलेले मी व्हिडिओ आप चॅनल आणला याच्या पहिले पण नाही का कारण भरपूर जाणजे मला वा कमेंट याय की याच्यावर व्हिडिओ बनवा वाढणं त्याच्यावर मी काय व्हिडिओ बनवलेला भावना तुम्हाला जर व्हिडिओ बघायचं असेल की जाऊन डिस्क्रिप्शनला लिंक टाकले जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता एकदम कडक आणि खतरनाक इफेक्ट तुम्हाला पण त्या देऊ शकता मोबाईलमध्ये त्यामुळे की जाऊन व्हिडिओ बघा भावना नाही का तर बघा हाय इमेज ॲडजस्ट केला डबल आय फोटो क्लिक करा केल्यानंतर आपण दुसरा जो दोन नंबरचा इमेज आहे तो आपण ॲडजस्ट करूया बघू शकता म्हणजे आपण दोन फोटो आपण बॅन एडिटिंग केलेला आहे बघा आणि तुम्हाला भरपूर ककडा असं पण दिलं आहे बॅनरमध्ये पाहून तुम्ही बघू शकता गुरु वडील नावाची कॅलिग्राफी गुरु नावाची कॅलिग्राफी म्हणून तुम्हाला दिलेली आहे तर भरपूर सारा पूर्ण मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे काय टेन्शन नाही मटेरलचा तर विषय नाही पाहून तुम्हाला माहिती असं मटेरियल कशा प्रकारे देत असतं आपण कन तुम्हाला तर इमेज अशा प्रकारे पहिले ॲडजस्ट करा वर केल्यानंतर दोन लेवर क्लिक करा मूव डाऊन म्हणाय नाही का म्हणजे इमेजच्या मागा अशा प्रकारे इमेज जास्त पण चिटकवू नका नाही इमेज साईडला एकदम दो मोकळे दोन चार मोकळे जागा ठेव कारण की इमेजला तशी पोझिशन नाही त्यामुळे अशा प्रकारे इमेज असतो तशा प्रकारे ॲडजस्ट करा तो नॉर्मल इमेज आहे इथे ॲडजस्ट करणार आहे आणि जो खालच्या इमेज येऊन घ्या तो नॉर्मल थोडा छोटा करून घेणार ना का आणि अशा प्रकारे खाली ॲडजस्ट करा तर चांगल्या प्रकारे दोन इमेज ॲडजस्ट झाले तर नॉर्मली आपण झाल्यानंतर पूर्ण फायनल आपण ॲडजस्ट करणार नंतर पूर्ण नावाने सर्व ॲडजस्ट केल्यानंतर तर इमेज पूर्ण ॲडजस्टमेंट झाल्यानंतर वॉन्डाबल ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केल्यानंतर गुरुवारी नावाच्या आपण कॅलिग्राफी तुम्हाला दिली ते ॲड करून घेतो पहिले आणि मग खालचे टेक्स्ट ते ॲड करतो बघा अशा प्रकारे गुरुवरील नावाची तुम्हाला कॅलिग्राफी दिलेली आहे ना का तर ती पहिले ॲडजस्ट करून घेतो चांगल्या प्रकारे बघा वर आपण ॲडजस्ट करणार आहे जेणेकरून तिथे जास्त मोकळी जागा पण वाटेल नको आणि ते टाकल्यानंतर एकदा मॅन आपला ॲट्रॅक्टो वाटायला पाहिजे ना अशा प्रकार आपण ॲडजस्टमेंट करणार आहे टोटल पूर्ण जे मटेरियल आपण टाक टोटल मटेरियलचे एकदम कडक असे ॲडजस्टमेंट करणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा कारण की व्हिडिओमध्ये भरपूर काही तुम्हाला शिकण्यासारखे सारखे पाहून एकदम कडक आणि मटेरियल पण तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा अशा प्रकारे केल्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करू ॲड फोटो क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक्स स्टेटस म्हणजे एक डायलॉग दिलेला नाही का तर तो आपण ॲड करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे तो आपण डायलॉग घेतलेला आहे तर डायलॉग जो आहे आपण आता ॲड करणार आहे बघू शकतो तुम्ही एकदम कडक आणि करताना कसं डायलॉग पण तुम्हाला दिलेला आहे तर मग असं ॲड करूया बघा वर आपण ॲडजस्ट करणार आहे तर गुरुवारीचे नाव आहे नॉर्मल खाली ॲडजस्ट खाली नॉर्मल खाली घेऊच कारण की डायलॉग पण वर पोज राहिला पाहिजे नाही का एकदम कडक असं ॲडजस्ट झाला पाहिजे हे बघा तर अशा प्रकारे आपण स्ट डायलॉग ऍडजस्ट करा गुरुवारी नाव पण एकदम चांगला बघा ऍडजस्ट केलं डबल ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केल्यानंतर पण दादा पवार अशा प्रकारे आपण एक नाव बनवलं आहे ना का ते पण एकदम कडक आणि खतरनाक असं बनवलेलं आहे ते पण नाव जे आपण ॲड करून घेऊया तर बघा वा ना दादा पवार अशा प्रकारे आपण तुम्हाला नाव बनवून बघा दाखवते बघा हे जे तुम्हाला टेक्स्ट देते हे पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकलेलं आहे लिंकेची तर अशा जे आहे नाव आपण ॲडजस्ट करणार म्हणजे थोडीफार मोकळं जागा राहणारच नाही का तर अशा प्रकारे आपण ते टेक्स्ट ॲड केलेले तर बघा म्हणा तिन्ही पण नाव बघा नाही का ॲडजस्ट म्हणजे एकदम कडक असे झालेले आपली नॉर्मल ते वरचे डायलॉग्स आहेत नॉर्मल छोटा करून लाईन इशर घेऊया नाही का कारण की ॲडजस्टमेंट आपण ॲट ॲट्रॅक्टिव्ह केली तर आपल्या बॅनर पण एकदा ॲट्रॅक्टिव्ह एकदम कडक आणि खतरनाक असा दिसतो नाही का त्यामुळे ॲडजस्टमेंट करा लक्ष देत जे एकदम कडक असे ॲडजस्टमेंट करतो टाईम लागत तर चालेल वाहून पण बॅनरमध्ये ॲडजस्टमेंट एकदम कडक करा जर कारण कडक केल्यानंतर आपल्या बॅनर एकदम कडक असे दिसतात तर बघा आपण नाव पण ॲडजस्ट केलं गेलं डबल ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केल्यानंतर डबल आपण खालचं टेक्स्ट ते ॲड करूया बघू शकता वाढदिवस लवकरच अशा प्रकारे टेक्स्ट केलं कारण हे टेक्स्ट तुम्हाला भरपूर ठिकाणी काम येईल भावना ज्यांचा पण वाढदिवस कमी सुन असेल तिथून तुम्हाला एक टेक्स्ट टाकता येईल त्यामुळे तुम्हाला दिलेल टेक्स्ट करून बघा अशा प्रकारे वाढ लवकर अशा टेक्स्ट पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिलेली आहे तर जाण द्या म्हण बघा हा इमेज जो आहे भावना छोटा झाला आहे तर पिक्सरमध्ये जे आहे जास्त पण हे केलं तर फोटो हालतात नाही का त्यामुळे मग कसं एकदम काळजीप्रोग करायचं आहे बॅनर बघा अशा प्रकारे मग खालचा फोटो जो ॲडजस्ट केला आहे चांगल्या प्रकारे तर बरेचसं पूर्ण बॅनर चाललेलाच आहे भावना आपला तरी पण आपण ॲड फोटोक्रिट करून काय काय राहिले आहे ते बघूया ना का आता पण चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याच्या गोष्टी आपण घेतल्या टोटल ॲडज झाले आहे हा तर भाऊ ना डेटचा विषय डेट राहिली होती आपल्या टाकायचे बघा तर अशा प्रकारे तुम्हाला डेट पीएनजी पण दिली म्हणजे ताज्या दिवशी बड्डे आहे ना त्या दिवशी तुम्हाला पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी मॅडज करून बोलतो घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं तुम्हाला ब्लेंड ऑप्शन दिसतं ब्लेंड ऑप्शन क्लिक करा आणि नॉर्मली याला ओव्हरले करा ओव्हरलेक केल्यानंतर ऑपॅसिटीवर क्लिक कर नॉर्मली जे आहे नॉर्मली कमी करा हे बघा नॉर्मली नॉर्मल लई पण नाही आणि लई पण जास्त नाही लई पण कमी नाही अशा प्रकारे ऑपरेसिटी ठेवली आपण बघू शकता मला एकदम कडक आणि नाथगुळा असा बॅनर पूर्ण झालेला तर भावना पूर्ण बॅनर झाल्यानंतर सिम्पली बरोबर ऑप्शनने टिक करा बरोबर चा ऑप्शन टिक केल्यानंतर आपल्या बॅनर जातो पिक्सरमध्ये सेव्ह होतो तर तुमचा बॅनर पिक्सरमध्ये सेव्ह झाल्यानंतर तुम्ही जेव्हाही पिक्सर कडिपण कट केलं तर तो बॅनर तिथं राहतो नाही का आणि त्याला आपल्या गॅलरीमध्ये कशा प्रकारे सेव्ह काढायचे तुम्हाला सांगणार त्यामुळे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा तुम्हाला झुम करून बॅनर दाखवतो एकदम नातगुळ आणि एकदम वीस डॅश बॅनर झालेलं आहे तर मी जे प्रोसेस सांगतो तुम्ही करा भावना शंभर टक्के माझ्यासारखे बॅनर एकदम वीस डॅश बॅनर तुमची वाहणार मी सांगतो तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या व्हिडिओ तर पूर्ण बघत जा तर म्हणून इथपर्यंत तुम्हाला बॅनर आवडला असेल खरं तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक लाईक करून टाका आणि अजूनही तुम्ही आपल्या भावाचं युट्यूब चॅनल सबक्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बेल अकॉन क्लिक करून बेलाकॉन ऑल करा वाहन तर बघा वाहून पूर्ण झालं तर सिम्प्ली करायचं खाली ड्रॉ ऑप्शन दिसतो ड्रॉ ऑप्शन क्लिक करा डबल ड्रॉ क्लिक करा डबल ड्रॉ क्लिक केलं तर दुसऱ्या मेनूवर इथं अशा प्रकारे तुमचा सरफेस ओपन होतो इथं आल्यानंतर तीन डिअर क्लिक करा तीन डिअर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या बॅनरवर क्लिक करायचं पहिले सर्वप्रथम बॅनरवर क्लिक केलं के के तर मग इरज ऑप्शनं क्लिक जर इरेज ऑप्शनवर क्लिक केलं तर नॉर्मल आपल्या बॅनरचा एकदम कडक असा झूम करायचा झूम केल्यानंतर अशा प्रकारे बॅनर इरज करायचं ते आपण इरेज केलं असं दिसत नाही तर केल्यानंतर तीन डॉटो क्लिक करायचं वर तुम्हाला तीन डॉट दिसतं तीन डॉटो क्लिक करा क्लिक केल्यानंतर भरपूर सारा ऑप्शन तुमच्या इथं खुलून जातील ना का बघू शकता भरपूर ऑप्शन तर एक नंबर तुम्हाला सेव इमेज ऑप्शन दिसते तर सेव इमेज ऑप्शनवर क्लिक करा तर सेव इमेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले बॅनर लोडिंग होतो आणि सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरची पट्टी येईल ग्रीन कलरची पट्टी आली समजा आपल्या बॅनर एकदम कडक आणि असा सेव्ह झाला आपल्या गॅलरीमध्ये एकदम एच डिवाईन आपल्या गॅरमध्ये सेव्हत भावना अशा प्रकार बघा वाहन तुला ग्रीन कलरची पट्टी आली आपल्या बॅनर जातो एकदम कडक आपल्या गॅरीमध्ये झालं आहे तर भाऊन इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटलं नक्की ते नक्की तुम्ही कम्प्युटर सांगा आणि आपल्या भावच्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली व्हिडिओ बघण्यासाठी नक्की व्हिडिओ क्लिकला कॉल करा आणि नक्की कुठे लाईक करून टाका व्हिडिओचे लाईक टाका जे ठेवले ते ठेवले चारशे लाईक सारून एक व्हिडिओ लाईक करून टाका चारशे लाईक टाकायला लवकर लवकर पूर्ण करा आणि ज्यांनी पण कमेंट केली असलं की चॅनलला कमेंट आपल्या व्हिडिओला कमेंट व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही लगेच कमेंट करून सांगा भावांना